नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। हिंगोली जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उघडण्याची परवानगी द्या। व्यापाऱ्यांना लॉकडाऊन काळात भरपूर हालअपेष्टा व अडचणीतून सामोरे जावे लागत आहे। मार्च महिना, बँकेचे पेंडिंग हप्ते, वीज बिले व घरच्या परिस्थिती व दुकानावर अवलंबून असणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे। सोशल डिस्टन्स ठेवून सर्व दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन हिंगोली व्यापारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। सर, आज व्यापारी महामंडळ दोन्ही आले होते, आपण काय त्यांना हे केलं? सर, आज हिंगोलीमधले दोन्ही मुख्य जे प्रमुख व्यापारी मंडळ होते, व्यापारी संघटना होते, ते आले होते। त्यांनी निवेदन दिलं आमच्याकडे, कारण काल आजपासून काही प्रमाणात आम्ही लॉकडाऊन पासून शिथिलता दिली आहे। जे गरजेची जे गोष्टी आहे, किराणा, भाजीपाला, फल विक्रेता वगैरे, त्यांना आम्ही 10 ते 3 दुकान उघडण्याची मुभा आजपासून दिली आहे। आणि इतर जे आस्थापने होते त्यांच्यासुद्धा आग्रह आहे की त्यांनासुद्धा उघडण्याची परवानगी द्यावी। आणि त्यांना आज खूप विस्तारमध्ये चर्चा झाली, त्यांना आम्ही जे शासनाची जी अपेक्षा आहे ते सुद्धा आम्ही कळवली की कशा स्वतःला आणि ग्राहकांना कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवायला ते काहीतरी सगळे लोक कमी पडत होते, त्याच्यामुळे हा लॉकडाऊनचा निर्णय जे घ्यावा लागला। आणि आत याच्या पुढे सुद्धा जर आम्ही उघडण्याची मुभा दिली आणि त्याच्यात काही लोकांनी म्हणजे शासनाचे जे निर्देश आहेत ते पाळण्यास जर काही कमतरता आम्हाला दिसली तर आम्ही परत त्यांच्यावर कारवाई करू। आणि त्या सगळ्यांनी अशी आम्हाला हमी दिली आहे की जर याच्यापुढे काही आमच्याकडनं कमतरता दिसून आली तर कारवाई शासनाची कारवाईला त्यांचा काही आक्षेप राहणार नाही। तर आता हे सगळं झाल्यानंतर आजची आम्ही परिस्थिती बघतो आहे, आज किती रुग्णांच्या संख्येमध्ये किती वाढ होते आहे, तर त्याच्या हिशोबाने पुढची रणनीती आम्ही ठरवू। आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला लेखी एक त्यांनी आम्हाला लेखी एक निवेदन आश्वासन लेखी आश्वासन त्यांनी द्यायची द्यायचे शब्द दिला आहे, ते आम्हाला एक लेखी आश्वासन देत आहे। त्यांचं लेखी आश्वासन आल्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आणि पुढची आम्ही रणनीती ठरवू।